गोयांत पर्यटनाच्या मळार गर्दी आनी प्रतिसाद वाडपाक लागला, पूण कांय कडेन गैरसोयीक तोंड दिवचें पडटा. देखीक दाबोळी विमानतळाचेर पर्यटकांक आनी खास करून विमानतळाचेर काम करप्यांक रस्तो हुपतना भोव त्रास जाता. थंय पांयपूल नात. सरकारान हे प्रस्न बेगोबेग जाग्यार घालचे, थळाव्यांनी मागला. एअरपोर्टाचं मेजर जंक्शन, हांगा मेजर ट्रॅफिक हे जाता, पण हांगा एक मेजर प्रॉब्लेम हा की एअरपोर्टाचे हजारांनी 5,000-10,000 लोक जे येतात ते हांगा जेव्हा हांगा जे क्रॉसिंग करतात त्यांना खूपच त्रास जावपाक लागला. एअरपोर्ट ऑथॉरिटी तसेच आमच्या नॅशनल हायवेन बरी हे केले, ग्रेट सेपरेटर बांधलो, पण ग्रेट सेपरेटर फॅसिलिट करता फक्त टॅक्सी आणि जे कार्स येतात त्यांच्या खातीर, पण जे नॉर्मल पॅसेंजर्स नॉर्मल जे टुरिस्ट येतात त्यांना हांगा क्रॉसिंग करपाक जायतो त्रास जावपाक लागलो असा. हांगा जे झेब्रा क्रॉसिंग असले पण त्याका हांगा सिग्नल नसल्या कारणान त्या झेब्रा क्रॉसिंगचे कायच फायदो जायना, कित्याक की हांगा जे व्हेकल्स येतात हेवी व्हेकल्स तसे नॉर्मल व्हेकल्स पळयत जाल्यार स्पिडीन येतात आणि जसे करून टुरिस्ट आणि जसे एअरपोर्टार जे हजारांनी लोक जे कामांक आहात त्यांना आयच्या दिसात त्रास जावपाक लागलो असा. हांगा क्रॉस करपाक ही स्टोरी करपाचे कारण म्हटल्यार काल रातची एक ॲक्सिडंट झाला, हांगा ॲक्सिडंट झाला आणि एका दुखापत झाली, कित्याक की हांगा जे ट्रॅफिक वयता एकदम स्पिडीन वयता, कित्याक की हांगा हायवे असा आणि हायवेचेर स्पिडीन वयपाचे असे म्हणतात, पण स्पिडीन वयतल्यार हांगा लोकांक जेव्हा हजारांनी जे टुरिस्ट येतात गोंयांत त्यांना फस्ट हांगा हे क्रॉसिंग करचे पडटा आणि ह्या ॲक्सिडंटान त्यांचं खं तरी जीव वयपाचो हे येता, पण हे खं तरी ऑथॉरिटीन लक्ष घेऊची गरज असा आणि ह्याचेर खं तरी सुटावं करपाचा. लोकांची आणि टुरिस्टांची मागणी असा की हांगा एक तर ओवरब्रिज असपाक जाय नाल्यार कितें तरी सोल्युशन असपाक जाय. नो डाऊट हायवे असा, एअरपोर्ट असा, ग्रेट सेपरेटर बांधलो, पण जे लोकल जे चलोन वेपी लोक हा जावं हांगा जे लोकल जे बसीस हा ते खं तरी घेवपा खातीर वेपी लोक हांगा त्यांना खं तरी पेडिस्ट्रियना खातीर एक सुविधा जावची अशी लोकांची लोकांची मागणी असा. विमानतळा भायर गाडयो उपलब्ध नाशिल्ल्यान लोक टॅक्सी बसी सोदपाक विमानतळा भायर वतात, पूण रस्तो हुपपाक भोव त्रास जातात. चड प्रमाणात आणि वेगान गाडयांची येरादारी जाता आशिल्ल्यान अपघात जावं येतात. हे अपघात टाळपा खातीर थळाव्यांनी पेडेस्ट्रियल ब्रिज उबारपाचो अशें मागला. चलप्यांक अशे तरेचे पाय पूल बांधून दिले जाल्यार बऱ्याक पडटले खंय? आयकात थळाव्यांक. दाबोलीम एअरपोर्ट इंटरनॅशनल हो आमचो गोंयचो एक सुंदर एअरपोर्ट असा आणि हांगसर आमच्या गोंयांत टुरिस्ट खूप येतात, इंटरनॅशनल येतात तसे लोकलूय येतात, पण हांगसर जो एक प्रॉब्लेम असा हो केन्नाच्यान फेस झालो की जेव्हा ग्रेट सेपरेटर जेव्हा ओपन केलो आणि हे ट्रॅफिक जे आहात NH60 नॅशनल हायवे 16B तो एकदम फास्ट मुवमेंट जाता. आता पहिली किती जाताले ट्रॅफिक सिग्नल असताले आणि हंगसर व्हेकल स्टॉप जाताले आणि क्रॉस करूक मेळटाले, आता तसे काय करूक जायना, सिग्नल काढलेल्याक गाडयो स्टॉप जायना, गाडयो एकदम फास्ट मुवमेंट जाता. आमच्या पॅसेंजर्स एज वेल एज द स्टाफ आहात एअरपोर्टाचो त्यांना क्रॉस करपाक इतले त्रास जाता आणि रिस्क जाता की डेंजरस असा हंगसर एक असे जाऊचे न्हू की हंगसर फॅटलिटी जावन मागीर गव्हर्मेंटाचे दोळे उघडचे. त्याच्या पहिलीच एक माझे मागणे असा की गव्हर्मेंटान हंगसर की पेडेस्ट्रियन ब्रिज घालचो जेणे करून लोकांक फॅसिलिटी जातली की क्रॉस करपाक रोड फाल्यां फॅटलिटी जावन हंगसर जावच्या पेक्षा पहिलीच केल्लेले बरे. शंकर किती सांग सोदता या जंक्शना बद्दल, कितके त्रास जाता जे टुरिस्ट हांगा गोंयान येतात तेंच्या खातीर? पळय हे जे जे जेन्ना जंक्शन बांदलेले न्हू येन्ना जेन्ना डेवलॉपमेंट केल्लेलें हें तेन्नाच्यान हो प्रॉब्लम एक्चुली पयलींचो जो कोण आमदार आसलेलो आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट हेंच्यांनी हो इशू ध्यानान घेवन तेंच्यांनी पयलीं फूट ओवर ब्रिज बांदपाक जाय आसलेलो नाजाल्यार अंडरग्राउंड पाथ तरी करपाक जाय आसली, जेणे करून हे जे आयज ह्या इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर जे लोक येतात कितें आणि हो रोड तेंकां आतां थोडे टॅक्सीन वचोंक सोदिनात, थोडे टॅक्सीन वचून थोडे प्रायवेट बसीन बीन वचोंक सोदतात, तेंकां हो रोड क्रॉस करचो पडटा आणि हांगासर व्हडले व्हडले हॅवी ट्रॅफिक चलता, कोळशाचो ट्रॅफिक म्हणनाका, दुसरो ट्रॅफिक म्हणनाका कितें, आणि क्रॉस करताना ते बॅगा बिगा आपली लगेज घेवन जेन्ना क्रॉस करता न्हू तेन्ना प्रॉब्लम जाता, ॲक्सिडंट जावपाचे मॅक्झिमम चान्सीस असतात आणि हांगा ॲक्सिडंट जावन लोक मेले सुद्दा. ह्या स्पॉटाचेर लोक क्रॉस करताना ॲक्सिडंट झाला, कोणाचे पांय मोडले, कोण मेले, हे केसीस आम्ही पळयल्या. सो सरकार इतले नेग्लिजंट असोंक शकना, हे बारीक बारीक गोष्टी ॲक्च्युली हे जे कोण मंत्री संत्री आहात न्हू तेंच्यांनी लक्षांत घेवन हे पयली करपाक जाय. दीज आर द बेजीक. येदो मोठो 500 कोटीचो एअरपोर्ट बांधलो आणि त्याका 50 लाखाचो फूट ओवर ब्रिज ना आसतलो कोणूय? आयज आम्ही रेल्वे सुद्धा पळयता जेन्ना क्रॉसिंग आनू फूट ओवर ब्रिज असता एका. सो एअरपोर्टाचेरूय तोच फूट ओवर ब्रिज करपाचो, कित्याक एक बायल आपल्या धाकट्या भुरग्याक घेवन क्रॉस करताना जर सपोज ॲक्सिडंट बीन जालो रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेता? सो दीस इज अ व्हेरी डेंजरस स्पॉट जो एअरपोर्टाच्या तोंडा फुडें आहा. कितें आमी सरकारा कडेन मागता की हांगासर तेंच्यांनी तेंचे जे मिस्टेक जाले ते रेक्टिफाय करपाचे, फुट ओवर ब्रिज नाल्यार अंडरग्राउंड पाथ तरी करून
चलत वचप्यां खातीर पेडेस्ट्रियन क्रॉसिंग आनी फुटब्रिज बांदपाचे उतर येरादारी मंत्र्यान दिला. आयकात माविन गुदिनोक. वर्क ऑफ अ ब्रिज गोइंग ऑन फ्रॉम वन साइड टू अनदर. दैट ब्रिज विल बी ब्रॉडन एंड देयर विल बी अ पेडेस्ट्रियन क्रॉसिंग ऑन दैट अलाउइंग पीपल टू क्रॉस ओवर एट द साइड. इवन इट इज देयर इन द डिजाइन. आई होप दे आर गोइंग टू इम्प्लीमेंट इट. इवन अदरवाइज आई हैड आस्क्ड देम टू मेक अ फुट ब्रिज where it will be only for pedestrians to cross over, so making the task easier. If they have not done it, I'll make them do it. I am very much seized of the problem because it is dangerous when people are crossing. If some car or some other vehicle goes over them at high speed, you know what will happen. Goa Trishwatin, Hirumale, Vascochan.